सलमा आहे, मी किनरमा ह्या ट्रस्टची संचालिका आहे. आणि आतापर्यंत गेल्या लॉकडाऊन पासून ह्या लॉकडाऊन पर्यंत 80-70 हजार किन्नरांपर्यंत आम्ही राशन पोहोचवण्याची सोय दिलेली आहे. तसंच त्यांचे टेस्टिंग वॅक्सिनसाठी मुंबई आणि महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि 15-20 हजार महिलांना, जे अपंग, जे विधवा महिला, जे गरजू आहे, ज्यांच्या हसबंडचे जॉब नाही. आता ह्या कोविडच्या महामारीमुळे, लॉकडाऊनमुळे काय परिणाम झाला माहितीये का? सगळ्यांचे रोजगार बंद झाले, नोकऱ्यातून लोकांना काढून दिलेला आहे. मग त्यासाठी सोशल डिस्टन्सिस मध्ये लोकांना घरी राहायचं आहे, मग ते खाणार काय आणि जगणार कसं, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर आमची संस्था लोकांपर्यंत पोहोचते, पण किती पोहोचणार? लाखोच्या संख्येत, करोडोच्या संख्येत संख्या आहे लोकांची. सरकारनं जागं व्हावं, सरकारनं लवकरात लवकर त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा बघाव्या. आणि किन्नरमा ही ट्रस्ट शेल्टरची मांग करत आहे गेल्या 10 वर्षापासून. जर आता असतं आमच्याकडे शेल्टर होम, तर आम्ही आता त्यांच्या लसीकरणासाठी व वॅक्सिनसाठी व टेस्टिंगसाठी ते आम्ही कोरोना सेंटर म्हणून त्यांना मदतीला दिला असतं. तर सरकारनं, आमचे पंतप्रधान सरांनी आणि मुख्यमंत्री सरांनी आमच्या समाजाच्या प्रति विचार करावा आणि किन्नरमा ट्रस्टने जे शेल्टर होमची मागणी केलेली आहे ती लवकरात लवकर त्यांना द्यावी, जेणेकरून आम्ही गरजू लोकांपर्यंत आणि आमच्या समाजापर्यंत मदत देऊ शकू. नमस्कार, जय हिंद, जय भारत.